प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू उपशासाठी वाळू माफियाने अनोखी शक्कल लढवली आहे। ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रात थेट रोपवे टाकून अवैध वाळू उपसा करण्यात येतोय। नांदेड तालुक्यातील गंगाबेट आणि लोहा तालुक्यातील बेट सांगवी या शिवारातील गोदावरी नदीपात्रात नदीच्या दोन तीरावर रोपवे टाकून दररोज हजारो ब्रास वाळू उपसा केला जात आहे। ट्रॅक्टरच्या इंजिनला रोपवे ओढणारी मशीन लावून रोपवेवर जेसीबीला असतो तसा फावडा लावून उपसा केला जात आहे। गंगाबेट बेट सांगवी या दोनच ठिकाणी 40 पेक्षा अधिक वाळू उपसा करणाऱ्या रोपवे आहेत। गोदावरी नदीपात्राजवळील इतरही गावांमध्ये बिनधास्त हा प्रकार सुरू आहे। गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून दिवस रात्र असा वाळू उपसा सुरू असूनही महसूल प्रशासनाला याची खबर नाही, हे मोठे आश्चर्य आहे। काही बड्या राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांचा थेट सहभाग आणि पाठबळ असल्याने महसूल आणि पोलीस इकडे कारवाई करायला धजावत नाहीत अशी सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे। रोपवे टाकून अशा प्रकारे वाळू उपसा केला जात असल्याचा प्रकार पहिल्यांदाच उघड झालाय। वाळू उपशासाठीच्या या देशी जुगाड रोपवेला गुडगुडी असे नाव वाळू माफियाने दिले आहे। वाळू माफियांच्या या गुडगुडीने गोदावरी नदीपात्र अक्षरशः पोखरायला सुरुवात केली आहे। तरीही महसूल प्रशासन मूग गिळून गप्प आहे। विशेष म्हणजे विष्णुपुरी बंधाऱ्यावरील बॅकवॉटरमध्ये हा प्रकार सुरू आहे। लाखो ब्रास वाळू काढल्याने नक्कीच पाण्याची पातळी तळाला जाणार आहे, तरीही गुडगुडीचा हा खेळ बिनधास्तपणे सुरू आहे। आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे।